शिवसेनेची धुरा आज सुद्धा आणि आज स्पेशली जर तुमच्या हाती असती तर शिवसेनेची ही स्थिती झाली नसती याची जळते त्याला कळते तर त्याच्यामुळे मी एक पक्ष स्थापन केला माझं मी काय करतोय माझं मला माहितीये मला अजून कोणाच्या धुरा व्हायच्या नाहीयेत आता आताचे <laughs> उपमुख्यमंत्री देखील सध्या कोणाबरोबर तेच कळत तर नाल्याचा प्रवाह सत्तेच्या दिशेने वळल्यानंतर ती सफाई थांबता कामा नये देश साफ करायचा तर तो व्यवस्थित सरसकट एका न्यायानं साफ सत्तेचा साबण खूप वेगळा असतो ओम श्री महालक्ष्मी ज्योतिषालय हस्तरेषा जन्मपत्रिका फोटो पाहून भविष्य सांगितलं जाईल विद्या धन व्यापारात प्रगती नोकरी व्यवसाय फ्लॅट घराच्या समस्या गृह प्रवेश आरोग्य विवाह पती पत्नी कलह गृह दोष गृहपीडा घरात संपत्ती असून शांती नसणे अशा सर्व प्रकारच्या समस्यांचे योग्य प्रकारे निवारण केले जाईल प्रसिद्ध ज्योतिषी पंडित विनायक शास्त्रीजी संपर्क चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस सोळा सहाशे सहा प्लॉट नंबर आठ फ्रेंड्स कॉलनी शिवाजी पार्क सयाजी हॉटेल समोर कोल्हापूर पण सध्या असं पाहायला मिळतं की राजकारणी मंडळी ही आजकाल खूप खालच्या स्तरावर जाऊन एकमेकांवर टीका करतायत याला लोक आता कंटाळलेले आहेत मी अनेकदा हा विषय बोललोय माझ्या भाषणांबद्दल अच्छा ते मी मिस केलं असेल पण तुम्हाला असं वाटतं का यात मीडिया पुढाकार घेऊ शकते एज इन सकाळी उठून नॉटी लोकांच्या घरी जाऊन इंटरव्ह्यू घेणं हे बंद केलं तर खूप फरक पडेल मी अनेकदा पत्रकार संपादकांना मी अनेकदा बोललेलो आहे पत्रकारांशी मी आम्ही बोललेलो आहे की मुळात या गोष्टी तुम्ही दाखवायच्या बंद केल्यात तर हे बोलायचे बंद होतील तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात तुम्ही दाखवायच्या बंद करा ते त्याला दुसरा प्लॅटफॉर्म काय राहतो हे मी अनेकदा बोलून झाले परंतु काय मी काही टीआरपीचं काय करू शकत नाही मी अजून एक गोष्ट जी खूप न्यूजवर असते ती म्हणजे आजकाल राजकारणात खूप टाळी देणं आणि डोळे मारणं चालू आहे ॲज एन एक्झाम्पल मी एक्झाम्पल देते तुम्हाला की राहुल गांधीजींनी मोदीजींना मिठी मारली आणि मग लगेच डोळा मारला अजित पवारजींनी उद्धवजींच्या हातात माईक दिला आणि डोळे मारला विचारतायत लोक हा पूजता है महाराष्ट्र राहून गेलं असेल पूछता हे महाराष्ट्र की आपका क्या प्लॅन है डोळे मारायचा हा आणि टाळी द्यायचा दोन्ही काय ज्यांचं ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात त्या वयात तुम्ही यंग राजकारणी आहात राजकारण म्हणून त्याच्यामुळे त्यांच्या राहून गेले असतील त्याच्यामुळे ते नंतर मारत असतील कदाचित पण काय मला न्यूज चॅनेल वर न कळतं बाकी तर मी पॉलिटिकली इन्व्हॉल्व्ह नाही की कधी तुम्ही राष्ट्रवादीच्या जवळ दिसता कधी तुम्ही शिवसेनेच्या बाळासाहेबच्या शिव जींच्या शिवसेनेला जवळ दिसता कधी भाजपाला टाळी देता तर हे कभी हा कभी ना है। आता खूप पाहिलंय आता पुढे हम साथ साथ है कोणाबरोबर आणि केव्हा करणार काय आता तुम्ही देवेंद्रजींच्या पत्नी म्हणून इथे बोलत नाही आताच तर आता मी जरा बोलूच सांगतो आता काहीतरी कारण काय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील सध्या कोणाबरोबर तेच कळत नाही कारण काय ते काय ते खूप लॉयल आहे ते, ते, ते काय ते पहाटे गाडी घेऊन कुठेतरी जातात आणि मग तुम्हाला पत्ता नसतो कित्येकदा आणि मग कधीतरी ते शिंदे असतात कधीतरी अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो पहाटे किंवा अशा अशा अनेक गोष्टी घडताना दिसतात त्याच्यामुळे काय होतं कोणाला भेटणं सध्या काय झालंय कोणाशी बोलणं भेटणं याच्यामध्ये पत्रकारांना काय झालंय ती बातमी झाली आहे आणि मग सध्या हे यांच्याजवळ ते त्यांच्याजवळ सो तो जो एक काय म्हणून त्याला एक राजकारणातला जो एक मोकळेपणा होता तो मला असं वाटतं मीडियाने घालवला हो म्हणूनच आता टाळ्या वाजवतात त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाहीये कोणी कोणाशी बोललं कोणी कोणाला भेटलं म्हणजे लगेच काही युती होत नसतात आणि आघाड्या काय होत नसतात त्याला जोपर्यंत मूर्त स्वरूप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या गोष्टींवरती बोलण्यात काही अर्थ नाही बेस्ट ऑफ लक माध्यमांविषयी अमृताजी म्हणाल्या असं काय म्हटलं जातं की पत्रकारिता किंवा माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की दिवसेंदिवस फ्री प्रेस इंडेक्समध्ये hmm? फ्री प्रेस इंडेक्समध्ये प्रेस फ्रीडम मध्ये भारताचा क्रमांक हा खालवत चाललाय म्हणजे काही सन्मान्य अपवाद जर वगळले तर प्रामाणिकपणे राजेशाहीमध्ये जशी भाटगिरी होती तसंच काही चालू आहे का असं काही का न्यूज चॅनेल्सकडे बघून आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं म्हणजे देवेंद्रजी मागे म्हणाले होते एच एम व्ही दॅट इज हिज मास्टर्स व्हॉइस पण ऑल आर वन मास्टर्स व्हॉइस असं वाटतं का याचं कारण असं आहे की चोवीस की पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला आपण एका सभेत भाषण केलं होतं ज्यामध्ये आपण पुलवामाच्या दुर्दैवी हल्ल्याविषयी विधान केलं होतं आणि हे आपण दोन हजार एकोणीसला विधान केलं होतं की या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितजी डोवाल यांची चौकशी व्हायला पाहिजे चार वर्षांनंतर जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिकजी हे त्याच विषयावर भाष्य करतात परंतु ज्या पद्धतीनं एखाद्या विरोधी पक्षातल्या नेत्यावर किंवा विरोधी पक्षाशी संबंधित असल्या घटनेवर जशी मीडिया ट्रायल चालवली जाते ज्याला आपण म्हणू शकतो तसं या घटनेची चर्चा होताना दिसली नाही म्हणजे विरोधी पक्षांचा आवाज बुलंद होण्यासाठी माध्यम हे अत्यंत प्रभावी गरजेची गोष्ट आहे असं असताना माध्यम खरोखर निष्पक्षपाती आहेत का असं तुमचं मत आहे आपण त्याच्यामध्ये दोन गोष्टींची फोड करणं गरजेचं आहे की जे आजचे तरुण पत्रकार आहेत या तरुण पत्रकारांच्या मनात किंवा पोटात एक आग आहे आणि त्यांना ही गोष्ट मांडावीशी वाटते त्यांना ती गोष्ट करावीशी वाटते जरा जे मी त्या दिवशी विधानभवनामध्ये गेलो होतो नागपूरच्या मला एकनाथरावनी मला चहासाठी तिकडे आमंत्रित केलं आणि मी जेव्हा त्या विधानभवनात नागपूरच्या विधानभवनात गेलो तर मला आमदारांपेक्षा पत्रकारच जास्ती दिसले आणि कोणाला काही विचारावं की बाबा काय सध्या काय चाललंय नाही सध्या या मंत्र्यांकडे आहे सध्या या मंत्र्यांकडे आहे सध्या या मंत्र्यांकडे आहे सो बरेचसे पत्रकार हे मंत्र्यांची खाजगी कामं करत आहेत पण जो तरुण पत्रकार आहे मला असं वाटतं त्याच्या पोटात एक आग आहे आणि त्याला काहीतरी करून दाखवा असं वाटते परंतु यातला सगळ्यात मोठा जो धोका किंवा जो झालेली गोष्ट जी आहे मालक विकले गेलेले आणि मालक विकले गेले असल्यामुळे स्वतःच्या नोकऱ्या सांभाळण्यासाठी त्यांना सॅक्रिफायसीस करायला लागतात दुसरं तिसरं काही नाही आज जी गोष्ट चार वर्षापूर्वी मी जी बोललो होतो ती आज चार वर्षानंतर तिथलाच राज्यपाल जेव्हा येऊन तीच गोष्ट सांगतो जेव्हा मी सांगत होतो तेव्हा माझ्याकडे लोक हसत होते चेष्टा करत होते पण ज्याला तीच गोष्ट येऊन ज्याला राज्यपाल सांगतात त्यावेळेला मला असं वाटतं की त्या गोष्टींकडे तुम्ही गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे पण याच गोष्टीशी मिराजसाहेब सहमत अशासाठी होईल की काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पार्लमेंटच्या फ्लोरवर त्यांच्या भाषणामध्ये माननीय पंतप्रधानांवर काही आरोप केले काही फोटोग्राफ्स दाखवून त्यांनी आरोप केले पण पुन्हा हीच गोष्ट जर बघायला मिळाली की या संदर्भात ही चर्चा होत नसेल या संदर्भामध्ये स्पष्टीकरणच येत नसतील आणि जसं आपण म्हणाला तसं मालक अनेक ठिकाणी विकले गेले हे जर होत असेल शेवटचा शेवटचा जो होप होता तो एनडीटीव्ही होता तोही गेला आणि माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नऊ वर्षात एकही पत्रकार परिषद करत नसतील तर देशातल्या लोकशाहीचं भवितव्य तुम्हाला कशा पद्धतीनं दिसत मला असं वाटतं चार वर्षापूर्वीची जी माझी सगळी भाषण काढली तर तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तर मिळतील मग त्या भाषणांवर येतो साहेब लाव रे तो व्हिडिओ ही अभिनव कल्पना होती म्हणजे हा अनेकांना प्रश्न आहे की तोपर्यंत अनेकांनी अनेक, तो अनेक, अने, अनेक राजकीय सभा बघितल्या परंतु लाव रे तो व्हिडिओ मध्ये एक नाविन्य होत ही संकल्पना सुचली कुठून नाही मी ते पहिल्यांदा नव्हतं केलं असं मी याच्या आधी केलं होतं मी तुम्हाला कदाचित माहिती नसेल ती गोष्ट परंतु मी एकदा मुंबई शहरामधल्या सर्व अधिकृत झोपडपट्ट्यांचे मी फोटो काढले होते त्यावेळेला काही व्हिडिओ विडिओ फार नव्हतं आणि त्याचं मी एक प्रेझेंटेशन रंग शारदाला बाळासाहेबांना दिलं होतं आता मी तुम्हाला सांगतो मी बाळासाहेबांना त्याचं प्रेझेंटेशन देत असताना देखील ही झोपडपट्टी कुठच्या विभागात नवीन तयार झाली तिकडचा नगरसेवक कोण तिकडचा आमदार कोण आणि तिकडचा खासदार कोण बरोबर त्यातले बरेचसे नगरसेवक हे शिवसेनेचे होते बरेचसे आमदारही शिवसेनेचे होते काही खासदार काँग्रेसचे होते काही भाजपाचे होते काही इतरही पक्षांचे होते परंतु मी ती गोष्ट स्पष्टपणे त्यांच्यासमोर तेव्हा ठेवली होती मला मी एडव्हर्टायझिंगचा स्टुडंट असल्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमावरती माझा जास्ती विश्वास आहे की व्हिज्युअल जे तुम्हाला सांगतं किंवा दाखवतं ते तुम्ही कितीही बोललात तरी ते लोकांना समजवायला तुम्हाला वेळ लागतो म्हणजे मी अनेकदा व्यंगचित्र काढताना पण मी व्यंगचित्रात जी गोष्ट मांडू शकतो ती मी कदाचित लेखात मांडू शकणार नाही पण व्हिज्युअलमधनं मी जी गोष्ट दाखवू शकतो सो so, व्हिज्युअल इम्पॅक्ट जास्ती करतो आणि अशा प्रकारची गोष्ट प्रत्येक प्रत्येकाने दाखवली पाहिजे सरकारला एक आरसा म्हणून दाखवला पाहिजे कोणत्याही सरकारला की तुम्ही ही गोष्ट बोलला होता त्याचं काय झालं आणि जर समजा त्या गोष्टींकडे जर दुर्लक्ष करून जर नुसतीच मतदान होत राहणार असेल मतदान जर नुसतंच होत राहणार असेल कसली लोकशाही घेऊन बसलो आपण साहेब यामध्ये लावरे तो व्हिडिओच्या ज्या सभा होत्या याने माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याच्या मनात एक जेन्यून प्रश्न तयार होतो तो म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत एखादा नॅरेटिव्ह सेट करणं किंवा फॅक्ट्स या त्यांच्या पक्षाला सोयीस्कर रीतीनं मांडणं यात त्यांचा हातखंड आहे जेव्हा लाव तो व्हिडिओच्या सभा पाहिल्या तेव्हा तुमच्या इतका एक प्रभावी वक्ता या संपूर्ण नॅरेटिव्हचा प्रतिवाद करू शकतो अशी एक आशा संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात निर्माण झाली होती पण हा एक प्रश्न येतो की लाव तो व्हिडिओच्या सभांना जी धार होती ती धार अजूनही तशीच आहे का ते मी ज्या वेळेला मला टीका करायची त्यावेळेला मी टीका करणार निश्चित करणार पण जर समजा चांगलीही कामं जर समजा सरकारकडनं झाली तर मला असं वाटतं मोकळेपणाने त्याची स्तुतीही करावी आपण नुसतेच विरोधात आहोत म्हणून विरोध केला पाहिजे याची काय आवश्यकता प्रत्येक वेळेला लागत नाही त्या प्रकारची गोष्ट आली तर मी परत विरोध करीनच आणि त्या प्रकारचा व्हिडिओ दाखवीनच मग याच मुद्द्यावर साहेब हा सतत सरकारवर आरोप केला जातो की केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत ईडी असेल सीबीआय असेल यांचा गैरवापर केला जातो आणि आपल्याला अनेक वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरलेले दिसतात ज्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडलेल्या दिसतात आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेतलं किंवा सत्ताधारी पक्षात प्रवेश केला की नंतर त्या सगळ्या आरोपांचं नेमकं काय होतं त्या नेमक्या सगळ्या चौकशीचं चा नेमकं काय होतं हे सर्वसामान्य मतदाराला समजत नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा उपयोग किंवा दुरुपयोग हा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होतोय का कारण आपण म्हणालात की जर काही चुकीचं होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या तपास यंत्रणा चुकीच्या राबवल्या जात आहेत यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही पण अनेक ठिकाणी या खऱ्याही राबवल्या जात आहेत अनेक गोष्टी वर्षानुवर्ष काही ज्या तुंबलेल्या आहेत त्या मला असं वाटतं ते नाले साफ करणं पण तितकंच गरजेचं आहे पण तुंबलेल्या नाल्यांचा जेव्हा प्रवाह हो सत्तेच्या दिशेने जातो तेव्हा त्याची ते सफाई थांबते त्याचं काय काय होतं माहिती ना की कोणीतरी एखादी गोष्ट करून ठेवायची आणि मग पुढची आल्यानंतर ती दुपटीने जास्ती जोरात करतात मला अजूनही आठवतं की काँग्रेसच्या काळामध्ये रतन टाटाला देखील इन्क्वायरीसाठी बोलवलं गेलं होतं आता रतन टाटांसारख्या व्यक्तीला जर समजा तुम्ही इन्क्वायरीसाठी बोलवता सत्ता बदल झाल्यावरती ते उलट थोडंसं होणारच आहे पण सर्वसामान्य माणसाचं मतदाराचं साहेब असं म्हणणं आहे की जर हे आरोप होत असतील तर नाल्याचा प्रवाह सत्तेच्या दिशेने वळल्यानंतर ती सफाई थांबता कामा नये देश साफ करायचा तर तो व्यवस्थित सरसकट एका न्यायानं साफ होतं सत्तेचा साबण खूप वेगळा असतो खेळलं का काय होतं थोडंसं अंगाला काहीतरी लागलं की सत्यजवळ जातात घासून पुसून घेतात आणि स्वच्छ होऊन जातात हे आधीही पाहिलं नंतरही पाहतोच होतो आपण त्याच्यामुळे तसा काही फारसा पार्टीबीथ डिफरन्स असा कुठे दिसत नाही